हाउ टू ओपन और एक्सेस पावर पॉइंट. चलो लेट्स सी दैट. सपोज मी इकडे माझ्याकडे सर्च ऑप्शन आहे, इफ यू आर यूजिंग विंडोज 10 आपल्याकडे सर्च ऑप्शन आहे. इकडे सर्च ऑप्शनमध्ये जाऊ शकतो आपण अँड वी कॅन सर्च फॉर द पॉवर पॉईंट. बघा फर्स्ट पॉवर पॉईंट झालं, आला पॉवर पॉईंट इझी. ठीक आहे, वी कॅन ॲक्सेस अ पॉवर पॉईंट फ्रॉम हियर. इकडे क्लिक केलं तर पॉवर पॉईंट स्लाइड ओपन होईल. बट द बेटर वे और इझी वे टू डू इट इज द जस्ट टू राईट क्लिक ओवर हियर, न्यू. आणि इकडे बघा बरेच ऑप्शन आहेत. यू कॅन ओपन वर्ड डॉक्युमेंट, ॲक्सेस पॉवर पॉईंट, पब्लिशर, बरंच बरंच काय काय, एक्सेल वर्कशीट तुम्ही ओपन करू शकता. इकडे इकडे बरेच ऑप्शन आहे. सो आय एम सिलेक्टिंग पॉवर पॉईंट बिकॉज वी आर टुडे लर्निंग पॉवर पॉईंट. पॉवर पॉईंट काय आहे, पॉवर पॉईंट क्लिक केलं, माझ्या टॉपिकचं नाव देतो मी पायथागोरस थिअरम. डिपेंडिंग ऑन द टॉपिक यू कॅन रिनेम युअर स्लाइड. आता इकडे ऑप्शन आहे ॲड टू क्लिक अ फर्स्ट स्लाइड. ठीक आहे, क्लिक केलं पण मला हा स्लाइड नको आहे. बघा मी क्लिक केलं, दिस इज नॉट अ टेम्पलेट विच आय वॉन्ट. हा त्यांचा बेसिक टेम्पलेट आहे पण मला हा टेम्पलेट नको आहे. मी काय करणार, आता बघा इकडे तुम्ही बघितलं की लाईन्स दिसत आहेत, डॉटेड डॉटेड लाईन दिसत आहे. ह्याच्यावर मी जर होवर केलं ना तर माऊसचा कर्सर माझा चेंज होतो. मग तो कर्सर चेंज झाल्यावर मी त्याच्यावर क्लिक केलं समजा लाईनवर, तर मी डिलीट करू शकतो त्या लाईन्स. फॉर एक्झाम्पल मी समजा त्या लाईनवर राईट क्लिक केलं, कट करून टाकलं गेलं आहे. आता कटचा यूज वेगळा असतो कारण की मी कंट्रोल व्ही केलं समजा तर पेस्ट होत नव्हतं ते परत. पण या हा पण एक पर्पज चांगला आहे की तुम्ही डायरेक्टली डिलीट पण करू शकता लाईन्स. बघा राईट डाऊन, राईट क्लिक केलं लाईनवर, कट. राईट क्लिक केलं लाईनवर, कट. सिम्पल वे. तुम्हाला परत पाहिजे असेल तुम्ही कंट्रोल व्ही वापरून परत आणू शकता त्या गोष्टी, किंवा कंट्रोल झेड टाकून अंडू रिडू करू शकता परत. कंट्रोल झेड झेड केलं तर इझी, इट इज अंडू. कंट्रोल झेड मीन्स नाव आय वॉन्ट टू राईट ओवर हिअर समथिंग. मला काहीतरी इकडे लिहायचं आहे. आता कसं लिहिणार, मी तर काढून टाकलं जे होतं ते. बघा तर मला इन्सर्ट करायचं आहे, मला इकडे टेक्स्ट लिहायचं आहे, टेक्स्ट इन्सर्ट करायचं आहे. मग देर इज ऑप्शन फॉर इन्सर्ट. बघा इकेवरती ऑप्शन आहे, बघा एक इन्सर्ट. आय कॅन क्लिक ओवर हिअर इन्सर्ट. आता इकडे तुम्ही बऱ्याच गोष्टी इन्सर्ट करू शकता. बघा न्यू स्लाईड इन्सर्ट करू शकता, टेबल इन्सर्ट करू शकता, पिक्चर आहे, स्क्रीनशॉट आहे, फोटो अल्बम आहे, व्हेरियस शेप्स आहेत, आयकन्स आहेत, चार्ट्स आहेत, बऱ्याच गोष्टी. आता इन्सर्टमध्ये आल्या तुम्ही, तुम्हाला जे जे या पॉवर पॉईंट स्लाईडमध्ये इन्सर्ट करायचं आहे त्या त्या गोष्टी तुम्ही इन्सर्ट करू शकता. मला पाहिजे टेक्स्ट बॉक्स कारण की मला टेक्स्ट लिहायचं आहे. ओके, आय विल क्लिक ऑन अ टेक्स्ट बॉक्स. आता माझा बघा माऊसचा कर्सर चेंज झाला. नॉर्मली माझा ॲरो असतो, आता माझा माऊसचा कर्सर टेक्स्ट बॉक्सचा जो कर्सर असतो डॉटेड डॉटेडवाला तो दिसतो आहे क्लिअर कटमध्ये. ओके, आता तो कर्सर म्हणजे काय सांगतो, इंडिकेट सांगतो आहे मला, सिस्टम इंडिकेट सांगतो आहे की आय हॅव सिलेक्टेड द टेक्स्ट बॉक्स, नाव जस्ट क्लिक ऑन द स्लाईड एनिवेअर सो यू कॅन एंटर युअर टेक्स्ट. तो बोलतोय की आता कुठेतरी क्लिक करा स्लाईडवर जेणेकरून तुम्ही तिथे टेक्स्ट इन्सर्ट करू शकता. सपोज मी आता मला सेंटरमध्ये पाहिजे, इकडे क्लिक केलं, बघा टेक्स्ट बॉक्सची स्लाईड आली. मी आता इथं पायथागोरस तयार. ओके, पण मला आता ना हा एकदम डल फॉन्ट वाटतोय. बघा जर मी दुसरीकडे स्लाईडवर परत क्लिक केलं, माझा फॉन्ट दिसतोय मला, पण दिस इज व्हेरी डल फॉन्ट. दिस इज नॉट अ फॅन्सी फॉन्ट की ज्याच्या ज्याने मला स्लाईड शो मी करू शकतो. ठीक आहे, डल फॉन्ट आहे. मला आता हा फॉन्ट चेंज करायचा आहे. मी याच्यावर बघा फॉन्ट सिलेक्ट केला, जो मला चेंज करायचा आहे तो फॉन्ट सिलेक्ट केला मी. ओके, आता इकडे मी एक गोष्ट तुम्ही लक्षात केली की मी जेव्हा सिलेक्ट करतो ना तेव्हा डायरेक्टली इकडे पण ऑप्शन येतो. बघा फॉन्टची साईज आणि फॉन्टचा टाईप चेंज करायला इकडे पण ऑप्शन येतो. किंवा मग मी इकडे जाऊन बघा होममध्ये जाऊन इकडे पण चेंज करू शकतो. बघा इकडे पण ऑप्शन आहे फॉन्टची साईज आणि टाईप चेंज करायला. समजा मी इकडे इन्क्रीज द फॉन्ट साईज. ओके, बघा क्लिक केलं पायथागोरस साईज वाढली फॉन्टची. नाव आय विल, मी याला पकडीन इकडनं अँड आय विल ड्रॅग इट ओवर द सेंटर. इकडे सेंटरमध्ये क्लिक केली, बघा सेंटरमध्ये आला पायथागोरस. ओके, चलो मला आता हा फॉन्ट पण बरोबर नाही वाटत, मला फॉन्ट पण चेंज करायचा आहे. तर मला मल्टिपल फॉन्ट्सचे पण ऑप्शन आहेत. बघा इकडे पायथागोरस ते बघा मल्टिपल फॉन्ट्सचे पण ऑप्शन आहे. तर मला ह्याचा कलर चेंज करायचा आहे तर इकडे पण ऑप्शन येतोय. मी डायरेक्ट डबल क्लिक केल्यावर बघा इकडे पण ऑप्शन आहे फॉन्टचा कलर चेंज करायला मला. और वी कॅन चेंज कलर फ्रॉम इयर ऑल्सो, इकडनं पण चेंज करू शकतो. मल्टिपल ऑप्शन आहेत फॉन्टचे कलर चेंज करायचे. ओके, सो बेसिक ब्लॅक इज अ नाईस कलर. अंडरलाईन करायचे मला, बोल्ड करायचं आहे मी इकडे, बोल्ड केलं त्याला.
अंडरलाइन करायचे तर अंडरलाइनचं ऑप्शन आहे, वी कॅन डू अंडरलाइन एज वेल, इझी. सेकंड स्लाइड इज माय इंडेक्स, की मला काय कंटेंट सांगितलं आहे. ओके चलो, फर्स्ट स्लाइड तर झाली. आता या फर्स्ट स्लाइड मध्ये झाल्यानंतर मला सेकंड स्लाइड ऍड करायची. ओके आता फार इकडे तर एकच स्लाइड दिसते, दुसरी स्लाइड नाही आहे ऑलरेडी. मग काय करायचं, इकडे जो ब्लँक स्पेस जो दिसतो या साइडला लेफ्ट हँड साइडला, इकडे तुम्ही राईट क्लिक करायचं. देर इज ऑप्शन फॉर द न्यू स्लाइड, बघा न्यू स्लाइडचा एक ऑप्शन आहे इकडे, क्लिक ऑन दिस. आलं बघा, आता न्यू स्लाइड वर क्लिक केल्यावर ब्लँक स्लाइड तर ओपन झाली, पण परत डिफॉल्ट फॉर्मेट ओपन झाला. बघा हा फॉर्मेट मला नको आहे, हा फॉर्मेट ओपन झाला आहे पण हा डिफॉल्ट फॉर्मेट आहे. आय डोंट वॉन्ट दिस फॉर्मेट, मला हा नको आहे. परत काय करायचं, सिलेक्ट करायचं लाईनवर, राईट क्लिक कट, सिलेक्ट ऑन दी लाईन, राईट क्लिक कट. दिस इज द सिम्पल वे टू डू इट. नाव आता मला बुलेट सिस्टम पाहिजे. आता इकडे तर ठीक आहे, मी इंडेक्स माझा लिहिला आहे की एवढ्या एवढ्या गोष्टी माझ्या पॉवर पॉईंट स्लाईडमध्ये मला इन्सर्ट करायचे, बट या मला पॉइंटर सिस्टममध्ये पाहिजे. आपण बुकमध्ये पण लिहितो, बघा पॉइंटिंग सिस्टममध्ये लिहितो की 1 2 3 दिस इज माय इंडेक्स, किंवा मी बुलेट सेंटर करतो, किंवा मी गोळे गोळे ड्रॉ करतो. तर ते कसं करायचं, सिम्पल वे, मला या ठिकाणी ते बुलेट्स किंवा पॉइंटर पाहिजेत. मी काय करतो का, ह्याला सिलेक्ट करतो या टॉपिकला, सिम्पल बघा इकडे बुलेट्स दिसतात आहे, बघा नंबरिंग आहे, बुलेट्स आहे, बघा इकडे वरती ऑप्शन आहे. पॅरेग्राफच्या सेक्शनमध्ये देर इज अ ऑप्शन फॉर बुलेट्स, नंबर्स दिसत आहे. आता मी नंबरवर क्लिक केलं तर ह्याला नंबर येणार, बघा 1 2 बाय डिफॉल्ट. पण मला नंबर नको आहे, मला बुलेट्स हवे आहेत, तर मी इकडे बुलेट्स पण सिलेक्ट करू शकतो. लाईटला बुलेट्सचा ऑप्शन आहे, लेफ्टला बुलेट्स, वी कॅन गिव बुलेट्स ॲज वेल. मला बुलेट्सची स्टाईल चेंज करायची, डिफरंट टाईप्स ऑफ बुलेट्स पाहिजे मला. बघा इकडे ॲरोचा ऑप्शन आहे ड्रॉपडाऊनमध्ये बुलेट्समध्ये, ह्याच्यावर जर मी क्लिक केलं तर डिफरंट टाईप्स ऑफ बुलेट्स पण आहेत, बघा जसं तुम्हाला वाटतं इझी तसं, ॲज पर युअर चॉईस तुम्ही बुलेट सिलेक्ट करू शकता इकडे. ह्याला कॉपी करतो परत, कंट्रोल सी कॉपी, कंट्रोल वी पेस्ट, ह्याला इकडे घेऊया. हायपोटेनियस आहे सी, पण सीचा काय पाहिजे मला, स्क्वेअर. सो इकडे 2 लिहितो, आता या 2 ला सिलेक्ट करतो मी. सिंपल आहे, 2 ला सिलेक्ट करायचं, कारण की मला फक्त 2 वरती पाहिजे ना, फक्त 2 ला सिलेक्ट करायचं. इकडे फॉन्टच्या एरोवर क्लिक करायचं इकडे, आणि इकडे सुपर स्क्रिप्टवर क्लिक करायचं. ओके स्क्वेअर झाला. बी पण घेतो कॉपी पेस्ट करून, मध्ये प्लस इन्सर्ट करायचं आहे आपल्याला. 1 2 लिहितो पुढे, सिलेक्ट करतो बीला, अगेन सुपर स्क्रिप्ट, स्क्वेअर. ओके अँड मध्ये एक प्लस साईन पाहिजे आपल्याला, याला कॉपी पेस्ट, याला करूया प्लस साईन, प्लस प्लस. नाव पायथागोरस थेरम इज रेडी. आता मी हे सगळ्यांना कंट्रोल सिलेक्ट करून घेतो, सगळे वेगवेगळे इंडिव्हिज्युअल आहेत ते, आणि त्याला ग्रुप करून घेऊया आपण. शिफ्ट शिफ्ट होल्ड करायचं, शिफ्ट दाबून ठेवायचं, आणि इंडिव्हिज्युअल सगळे सिलेक्ट करायचे, आणि काय करायचं, कंट्रोल जी, म्हणजे हे सगळं एकच झालं. कंट्रोल जी म्हणजे ग्रुप झाले सगळे. शिफ्ट प्रेस करून ठेवलं मी, सगळ्यांना सिलेक्ट केलं, आणि कंट्रोल जी म्हणजे ग्रुप. आता हे डायरेक्टली मी इंडिव्हिज्युअल नाही तर एकसाथ सगळे मूव्ह करू शकतो जिकडे पाहिजेत तिकडे. सो दिस इज माय पायथागोरस थेरम. ह्याला पण तसंच करूया, बघा शिफ्ट होल्ड करून ठेवला मी, ट्रँगल सिलेक्ट केला, सी सिलेक्ट केला, ए सिलेक्ट केला, बी सिलेक्ट केला, आणि प्रेस कंट्रोल जी, स्मॉल जी 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 फॉर गोट, कंट्रोल जी, बघा ग्रुप झालं. आता मी हे पूर्ण मूव्ह करू शकतो एकसाथ. सो ग्रुप आणि अनग्रुप तुम्हाला शिकून घ्यावं लागेल कसं करायचं ते, इझी. पायथागोरस थेरम झाला. मग आता हे फायनल, आता स्लाइड सेव्ह कशी करायची. ओके इम्पॉर्टंट सेक्शन, स्लाइड सेव्ह कशी करायची. फाईल, गो टू द फाईल, स्लेव्ह सेव्हवर क्लिक करा, डायरेक्ट सेव्ह होईल. ही सेव्ह झाली, पण तुम्हाला एक स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये जर सेव्ह करायची, समजा तुम्हाला PDFमध्ये सेव्ह करायची आहे, किंवा तुम्हाला PPTX फॉर्मॅट आहे PPTचा, त्यात सेव्ह करायची आहे, तर गो इन टू द फाईल सेक्शन, देर इज ऑप्शन फॉर सेव्ह ॲज. आता तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे कुठे तुम्हाला पाहिजे. सो मला डेस्कटॉपवर पाहिजे तर मी डेस्कटॉप सिलेक्ट करतो. ओके मला डेस्कटॉपवर पाहिजे, ठीक आहे.
हा बघा, आता इकडे ऑप्शन आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि बघा मल्टिपल ऑप्शन आहेत बघा इकडे. तुम्ही एक तर PPT मध्ये सेव्ह करू शकता, तुम्ही PDF मध्ये सेव्ह करू शकता, तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. तुम्ही जे ॲनिमेशन केलं आहे ना त्याचा एक पर्टिक्युलर पूर्ण व्हिडिओ बनेल. बघा इकडे दिलेलं आहे MPEG 4 व्हिडिओ, म्हणजे तुम्ही सर्व जे ॲनिमेशन लावले त्याचा एक प्रॉपर व्हिडिओ बनवू शकता. तुम्ही त्याचा GIF बनवू शकता, GIF जे आपण पाठवतो त्याचे GIF बनवू शकता. तुम्ही बघा एवढे सगळे बरेच सारे ऑप्शन आहेत. मग इन केस जर तुम्हाला PDF मध्ये पाठवायचं असेल, यू कॅन सिलेक्ट PDF, नाव देऊ शकता, इट विल एक्सपोर्ट इन अ PDF. आणि जर तुम्हाला प्रेझेंटेशन स्कूलमध्ये पाठवायचं आहे, सो पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सिलेक्ट करायचं आणि सेव्ह करायचं, नाव द्यायचं त्याला आणि सेव्ह करायचं.